भी बेकायदेशीर आहे. शिंद्यांची त्यांच्या गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, बेकायदेशीर आहे. गव्हर्नरनं केलेली कारवाई चुकीची आहे. तरीही हे जे ट्रायब्युनल आहे, लवाद ज्याला म्हणतो, हा हे कायदा पाळत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत, हे कोण स्वतःला समजतात? त्यांनाच फक्त कायदा कळतो आणि सर्वोच्च न्यायालय हा मूर्ख आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना परखड शब्दात सांगितलेलं आहे की आता बस, आणि आम्हाला नका कायदा शिकवू, आमच्याच पक्षात तुम्ही होतात तेव्हा आम्ही तुम्हाला कायदा सांगितला आहे, बघा आता काय ते आता पाहू आम्ही. आमदारांच्या अधिकारांवर गदा येत आहे, पक्षांतर कायदा असं कोण म्हणताय? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की पक्षांतर कोर्टाने रद्द करावं, आमदारांच्या अधिकारांवर गदा देखील. मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही, सर्वोच्च न्यायालयाविषयी बोलतो. सर, आमदार सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं जर हे पालन करणार नसतील हे ट्रायब्युनल हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही, लक्षात घ्या. ट्रायब्युनल हे सर्वोच्च न्यायालय नेमतं किंवा न्यायालय नेमतं, तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करताय. हा, सार्वभौमत्व म्हणजे काय? चोरांना संरक्षण देणं, चोरांच्या सरदारांना राजकीय संरक्षण देणं म्हणजे विधिमंडळाचं किंवा संसदेचं सार्वभौमत्व नाही, आणि तेवढे अधिकार विधिमंडळ आणि संसदेला नाही की घटनेचीच मोडतोड करून मनमानीपणे निर्णय घ्यायचा आणि या देशात आणि राज्यात बेकायदेशीरपणे कामं करायची. हे कोणते अधिकार कोणत्याही घटनेनं कोणत्याही स्वायत्त संस्थेला दिलेले नाही. पर्सनल लॉ आहे असं देखील होय. नाही, नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाचे किंवा आमच्या कायद्याच्या पुस्तकातला कायदा मानत नाहीत, ते स्वतःचा पर्सनल लॉ चालवत आहेत. पर्सनल लॉ वरती अध्यक्ष चालत नाही हे लक्षात घ्या, किंवा राज्य चालणार नाही. सर, कल आखरी मौका दिया है 20 अक्टूबर तक का समय दिया स्पीकर को, और वही सामना में भी लिखा गया है कि जिस तरीके से पर्सनल लॉ चला है. यहाँ के जो विधानसभा के स्पीकर है जिसे हम ट्रिब्यूनल कहते हैं, सर्वोच्च न्यायालय ने उनको ट्रिब्यूनल का अधिकार दिया है कि आप निर्णय लीजिए, आप सुनवाई करें और निर्णय लीजिए. लेकिन सर्वोच्च न्यायालय के निर्देश को यहाँ के स्पीकर ट्रिब्यूनल मानने को तैयार नहीं. उसका मतलब क्या होता है? आप अपना पर्सनल लॉ चला रहे हो क्या यहाँ? हाँ, एक जगह पे भारतीय जनता पार्टी पर्सनल लॉ के खिलाफ आंदोलन कर रही है, कानून ला रहे हैं, पर्सनल लॉ नहीं चलेगा बोल रहे हैं ना. फिर आपका ये कौन सा पर्सनल लॉ है? ये पर्सनल लॉ नहीं चलेगा. आपको विधायक जो है बेईमान, उनको डिसक्वालीफाई करना होगा. ये सर्वोच्च न्यायालय का निर्देश है. आप कब तक बचाओगे उनको? यह ऐसा मतलब है कि आप चोरों को प्रोटेक्शन दे रहे हो. इस राज्य में चोरों का राज्य चल रहा है और विधानसभा के स्पीकर यानी ट्रिब्यूनल ये चोरों की सरकार को प्रोटेक्शन दे रहे हैं. सर, कालचा जो व्हिडिओ रिपीट केला असं काही घडलंच नाही पोलिसांसोबत असं काही शेअर, मग तो व्हिडिओ खोटा आहे का? नागपूरमध्ये जे घडलेलं आहे ते स्पष्ट दिसत आहे. पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झालेली आहे. आणि कुठे घडलं आहे तर उपमुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्याच्या आवारात घडलेलं आहे. व्हिडिओ खोटा आहे का हे सांगा आधी. घडलंच नाही म्हणजे काय? कोणाला वाचवत आहे? हा, कोणत्या गुन्हेगारांना वाचवत आहे? इथे कमळ लावलं आणि त्याने खून केला की तो महात्मा काय? चलिए, थँक यू. अखिलेश अखिलेश का क्या? अखिलेश यादव जी कह रहे हैं कि इंडिया जो ब्लॉक है ये गठबंधन को, कांग्रेस को तय करना चाहिए कि ये गठबंधन राष्ट्र स्तर पर है या फिर राज्य स्तर पर है. देखिए, सबसे पहले गठबंधन अभी बना है, ये 2024 के लोकसभा के लिए बना है. हम लोकसभा चुनाव एक साथ लड़ेंगे, ये पहला मुद्दा है. लेकिन राज्य स्तर पर जो बड़ी पार्टी है, अब उत्तर प्रदेश में अखिलेश यादव जी की पार्टी बड़ी पार्टी, प्रमुख पार्टी है. ऐसे बहुत से राज्यों में राज्य स्तर पर प्रादेशिक जो रीजनल पार्टी है, बड़ी पार्टी है, जहां कांग्रेस नहीं है, तो वहां अगर एक दूसरे से चर्चा करके सीट शेयरिंग होती है तो उनका स्वागत है. लेकिन ये गठबंधन बेसिकली बना है, ये लोकसभा चुनाव के लिए बना है. लेकिन राज्य और निचले स्तर पर अगर
कि गठबंधन होता है तो उनका स्वागत है। गाजा के हॉस्पिटल पर भीषण अटैक, 500 लोग निरपराध मारे गए। ये जो युद्ध है, युद्ध में भी नियम होते हैं, युद्ध भी कानून से लड़े जाते हैं। महाभारत और रामायण को जो युद्ध हुआ उसमें भी कानून था और नियम था, लेकिन मैं जो युद्ध देख रहा हूं, जिस निर्घृण तरीके से गाजा में हमले हो रहे हैं, उनका कोई ना हमास से संबंध है ना किसी और संगठन से संबंध है। मतलब अस्पताल पर हमला होना ये ठीक नहीं है। ते कालच्या सुनावणीवरून त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका केलेली आहे। 10व्या सूचीनुसार कोणतीही फूट मान्य नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत। त्याचबरोबर इंडिया लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे।